धर्मांजनी अर्थ मूवर्स, जमीन लेवल, विहीर खोदणं, शेततळ्याची कामं, चारी खोदणं इत्यादी सर्व प्रकारची कामं ब्रेकरसह अगदी योग्य दरामध्ये केली जातील. संपर्क भाऊसाहेब घुले 98501413 18, 75 59 25 99 49, प्रशांत घुले 88 88 98 12 68, 93 24 32 65, राजू घुले 93 74 46 61 आणि राऊसाहेब घुले 95 52 56 74 80. ठिकाण सावरगाव घुले, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलिसांकडून आरोपींना फराळ आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. माणुसकीच्या नात्यानं पोलिसांनी आरोपींना मिठाई आणि फराळाचं वाटप केलंय, त्यामुळं आरोपींची दिवाळी गोड झाली. जेलमधून बाहेर आल्यावर या व्यक्तींनी पुढील जीवन चांगल्या सामान्य माणसांप्रमाणे व्यतीत करून कायद्याचं पालन करावं असं नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी म्हटलंय. पाथर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय पाटील साहेब व सर्व टीम आणि त्यांनी त्यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या सांगण्यावरून आज या ठिकाणी जे पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये असलेले कैदी यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम उठवला होता. खरं म्हणजे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, कारण जन्मता कोणी गुन्हेगार नसतो, परंतु जे त्यांच्या चुकीमुळे म्हणा परिस्थितीमुळे जे गुन्हेगार झाले आहेत त्यांनाही एक माणुसकीच्या नात्याने आज पाथर्डी पोलीस स्टेशनने खूप चांगला उपक्रम केलेला आहे आणि त्यांना फराळाचं वाटप केलेलं आहे. आणि या माध्यमातून त्यांनाही मी सांगेल की या पुढील जीवन बाहेर आल्यानंतर चांगलं सामान्य नागरिकाप्रमाणे व्यतीत करावं, कायद्याचं पालन करावं, त्याचबरोबर या ठिकाणी वृक्षारोपण अतिशय चांगल्या एवढी जागा आहे त्यामध्ये वृक्षारोपणाचाही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. आणि कारण आपण बघितलं या पुढील काळामध्ये पाणी आणि वृक्ष याची जेवढी गरज आहे तेवढी कशाचीच नाही असं मला वाटतं, कारण झाडातूनही ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच मागील 2 वर्षापासून ऑक्सिजनचं महत्त्व काय आपण सर्वजण अनुभवत आहोत. तरी मी या उपक्रमाला खरं शुभेच्छा देतो आणि माननीय पाटील साहेब व सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यांना धन्यवाद देतो की अतिशय चांगले उपक्रम आपण आज या दिवशी राबवलेत, धन्यवाद. या प्रसंगी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक महेश बोरुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, कौशल्यराम निरंजन वाघ, श्रीकांत डांगे, सचिन रणशेवरे, गुप्तवार्ताचे भगवान सानप, निलेश म्हस्के, प्रल्हाद पालवे, राजेंद्र पांधे, प्रतिभा नागरे, वैशाली पन्हाळे, सामाजिक वनीकरणचे कोंडीराम बोरुडे, ज्ञानदेव लोखंडे, शाहरुख शेख यांची उपस्थिती होती. आज रोजी दिवाळीच्या निमित्ताने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे लॉकअपमध्ये असलेले जे आरोपी आहेत त्यांना दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. जरी ते आज आरोपी असतील तरी ते एक माणूस म्हणून आमचंही एक कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा दिवाळीचा फराळ हा मिळावा म्हणून आम्ही हा उपक्रम लावला. तसेच पोलीस स्टेशन येथे असलेल्या परिसरात पोलिसांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमात पाथर्डी शहराचे नगराध्यक्ष आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी सर्व उपस्थित होते. पत्रकार बंधू यांनी सर्वांनी सहभाग घेतला, सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि या पुढील काळासाठी पाथर्डी शहरात दिवाळी सणानिमित्ताने मी नागरिकांना आवाहन करतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करून फटाके हे शांतता झोन या ठिकाणी वाजू नये आणि फटाके वाजवताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि सर्वांनी आपला दिवाळी सण आनंदात साजरा करावा, कोणाला त्रास होणार नाही या पद्धतीने हा दिवाळी सण साजरा करावा असे मी पोलीस स्टेशनतर्फे सर्वांना आवाहन करतो. पाथर्डी पोलीस ठाण्यामधील 3 कोठडीमध्ये मिळून पुरुष आणि महिला अशा 22 कैद्यांना दिवाळी फराळ आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.